गुड आफ्टरनून, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। आटा 24/7 मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। वेलकम ऑल ऑफ यू। आटा 24/7 मराठीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रतीक कामत आज तुम्हाला हिस्ट्री स्टेट बोर्डच्या संदर्भात काही महत्त्वाची एमसीक्यूज सांगणार आहे। तर आता विद्यार्थी मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर स्टेट बोर्डाचं महत्त्व तुमच्या लक्षात आलं असेल। तर एकंदरीतच स्टेट बोर्ड ही जी पुस्तकं आहेत त्याचा अभ्यास आपल्या एमपीएससीच्या परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे। तर त्यामुळे ही पहिली तुमची पायरी असली पाहिजे, फर्स्ट स्टेज तुमच्या प्रिपरेशनची पहिली पायरी स्टेट बोर्ड असली पाहिजे। तर त्या दृष्टीने आपण रोज काय करत आहोत, स्टेट बोर्डची सेशन्स जी आहेत ती अरेंज करत आहोत। तर आजच्या सेशनमध्ये मी इतिहासाच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करेल। काल वृषाली मॅडमचं राज्यशास्त्राचं सेशन झालेलं, उद्या दीपक सरांचं असेल, अशा पद्धतीने रोज एकाच दिवशी आपण स्टेट बोर्डची जी आहे सिरीज रन करणार आहोत। तर बघा, प्रारंभ करणं हे पुढे जाण्याचं रस आहे असं कोण म्हणतं, मार्क ट्वेन म्हणतात। तर प्रारंभ करा, प्रारंभ केला तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल असं मला सांगायचं आहे तुम्हाला। तर आजच्या याच्यात आपण इतिहासाच्या संदर्भात आधुनिक इतिहास, तर ते स्टेट बोर्डचे काही सराव प्रश्न बघूयात जे की आपल्या 8 ऑक्टोबरला जी आपली गट ब ची परीक्षा आहे आणि 5 नोव्हेंबरला आपली गट क, या दोनही परीक्षांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असं आजचं आपलं सेशन असणार आहे। तर सेशनला सुरू करण्याच्या पूर्वी आपलं सेशन विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, सेशनला लाईक करा, आटा 24/7 चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला सखोल सराव प्रश्न बघूयात, त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला देईन आणि त्याचं विश्लेषण पण सांगेन की कशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने या प्रश्नांच्या माध्यमातून एक नवीन असं आपली दिशा ठरवू शकतो। तर बघा, सगळ्यात पहिला प्रश्न स्टेट बोर्ड मधल्या माहितीच्या आधारावर मी घेतोय, तो आहे कामगार संघटना। आणि हा जो पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, कामगार संघटना हा वेळोवेळी अगदी गट ब ची पूर्व असेल, गट ब ची मुख्य असेल, राज्यसेवा असेल, अशा सगळ्या परीक्षांना येऊन गेलेला आहे। तर आपल्याला कामगार संघटनांची नावं इथे मी घेतलेली आहेत, जसं की सोशल सर्व्हिस लीग, कामगार हितवर्धक सभा, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, दुसरीकडे लिहिलं आहे नारायण मल्हार जोशी, भिवजी नरे, NM लोखंडे, नारायण मल्हार लोखंडे, दोन्ही नारायण नारायण आहेत। तर या संदर्भात आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे, म्हणजे फक्त अब योग्य आहे का, फक्त बक योग्य आहे का, फक्त अक योग्य आहे का सर्व योग्य आहेत। तर आता बघा, या जोड्यांमधून आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे। तर काय असू शकेल याचं योग्य उत्तर, तर विचार करा, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही लोखंडे साहेबांनी स्थापन केलेली पहिली कामगार संघटना देशातली मानली जाते, पहिली कामगार संघटना असं आपण हिला म्हणतो। त्यामुळे हा पर्याय तर बरोबर आहे, मग आता कामगार हितवर्धक सभा, सोशल सर्व्हिस लीग हे काय, तर हे सर्वच जे आहेत ती योग्य आहे। तर बघूयात आता आपण 1 बाय 1। तर आता सगळ्यात पहिल्यांदा कामगार हितवर्धक सभा ही 1907 भिवजी नरे यांनी मुंबई येथे स्थापन केलेली कामगार हितवर्धक सभा, NL हरदास यांनी विडी कामगारांची संघटना, वराड विडी कामगार संघटना नागपूर येथे स्थापन केलेली होती। तशा स्थानिक पातळीला विविध कामगारांच्या संघटना निर्माण झालेल्या, तर यामध्ये 1907 भिवजी नरे यांनी कामगार हितवर्धक सभा स्थापन केलेली, नारायण मेघाजी लोखंडे यांची होती बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, हे आपल्याला माहिती आहे, हे तुम्ही वेळोवेळी वाचलेलं असेल। तर आता महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, याच्याबद्दल मी वेळोवेळी तुम्हाला सांगितलं असेल, सोशल सर्व्हिस लीग ही स्थापन केली 1911 नारायण मल्हार जोशी यांनी। आता हे जे नारायण मल्हार जोशी आहे यांनी कामगारांच्या उद्धारासाठी पहिल्यापासूनच प्रयत्न केलेले होते, तर या सोशल सर्व्हिस लीगच्या माध्यमातून कामगार वर्गात सुधारणा घडवून आणायच्या होत्या। म्हणून परळ, लालबाग यासारख्या कामगार भागामध्ये जे आहे त्यांनी वाचनालय उघडली, कामगार हितवर्धक केंद्र उघडली कामगारांना सल्ला देणं, त्याचबरोबर कामगारांसाठी वैद्यकीय सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला होता। तर सोशल सर्व्हिस लीग अतिशय महत्वाची संस्था होती, ती कामगार हितासाठी प्रयत्न करत होती,
नारायण मल्हार जोशींनी प्रयत्न केले होते। हेच नारायण मल्हार जोशी जे आहेत हे पुढे तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बघायला मिळतील। जसं की आता बघा, त्यांचा जन्म 1879 मध्ये गोरेगाव रायगड मध्ये महाड जवळ गोरेगाव आहे, महाड गोरेगाव येथे त्यांचा जन्म झाला होता। बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन BTLA याचे ते अध्यक्ष झालेले, बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन किंवा असोसिएशन याचे ते अध्यक्ष झाले होते। आणि जी AIDUC संस्था स्थापन झालेली 1920 ला, त्याचे संस्थापक सुद्धा नारायण मल्हार जोशी होते। आणि यावर PSI मेन्सला प्रश्न येऊन गेलेला आहे। म्हणजे बघा, स्टेट बोर्ड मधली एखादी माहिती असेल त्या माहितीला आपण वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप करता आलं पाहिजे आपल्याला। फक्त स्टेट बोर्ड मधली माहिती हीच आपल्याला परीक्षेत जशी तशी विचारली जाईल असं नाही, तर आपल्याला एक बेस आहे, त्या बेसवर एक पाया उभा करायचा, फाउंडेशन आहे, फाउंडेशनवर एक एस्टॅब्लिशमेंट उभी करायची, इमारत उभी करायची। हा मला तुम्हाला महत्त्वपूर्ण पॉईंट सांगायचा आहे। तर बघा, नारायण मल्हार जोशी यांची जी सोशल सर्व्हिस लीग होती ती त्यांनी 1911 स्थापन केली होती। आणि पुढे AITUC याच्या स्थापनेत त्यांनी सहभाग घेतला। AITUCचे ते सचिव होते 25 ते 29 काळात। 1931 मात्र ते AITUC मधून बाहेर पडले आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशन संस्था स्थापन केली। तर अशा पद्धतीने कामगार चळवळीच्या संदर्भात जी स्टेट बोर्ड मधली माहिती होती त्याच्यावर आधारित थोडस मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा पद्धतीने ही महत्वाची इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, जी की तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे, याकडे लक्ष द्या। ठीक आहे, चला सेशनला एकदा पटापट लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, सेशनला जास्तीत जास्त लाईक झालं पाहिजे, सेशनला शेअर झालं पाहिजे। पुढचा प्रश्न आहे अभिनव भारत। आता अभिनव भारत आपल्याला माहिती आहेच, अभिनव भारत ही जी संघटना आहे ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेली होती, हे तर आपल्याला माहिती आहे। पण आता स्टेट बोर्ड मध्ये जी काही माहिती आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिनव भारत संघटनेत सहाय्य करणारे व्यक्ती कोण कोण होत्या, इब्राहिमबाई, त्र्यंबक चक्रवर्ती, ब्रह्मगिरी बुवा, फक्त अब, फक्त बक, फक्त अक, सर्व योग्य। आता अभिनव भारत संघटना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी स्थापन केलेली क्रांतिकार्यासाठी। त्यांचे सहकारी अनेक होते, जसं की जॅक्सनच्या हत्याकांडामध्ये सहभागी होते अनंत लक्ष्मण कान्हेरे, त्याचबरोबर बाबाराव सावरकर होते, त्याचबरोबर सेनापती बापट होते, असे भरपूर लोक आहेतच। पण आता इथे त्यांना सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नाव आहेत, इब्राहिमबाई, त्र्यंबक चक्रवर्ती, ब्रह्मगिरी बुवा, तर सर्व योग्य आहेत। आता यांनी काम काय केलंय ते बघूया। आता सर्वप्रथम इब्राहिमबाईंवर बोलू। हे जे इब्राहिमबाई होते हे लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी होते, लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी होते इब्राहिमबाई। तर अभिनव भारत संघटनेचं जे काम होतं की युवकांना तयार करायचं कशासाठी, धाडसी कृत्यासाठी। मग त्याच्यातून मग जॅक्सनचा वध वगैरे झाला, तर ही धाडसी कृत्य करण्यासाठी सर्वप्रथम दांडपट्टा चालवणं ही बेसिक गोष्ट जी आहे महत्वपूर्ण, हे दांडपट्ट्या चालवण्याचं प्रशिक्षण इब्राहिमबाई देत असत। अभिनव भारतचे जे लोक होते त्यांना ते नाशिकला हे इब्राहिमबाई जे आहेत हे अशा पद्धतीने प्रशिक्षण देत होते। त्र्यंबक चक्रवर्ती हे कोलकाताचे व्यापारी होते, ते दारू गोळा पुरवायचे। आता अभिनव भारतला जर क्रांतिकारी कार्य करायचं आहे तर शस्त्र लागतील, शस्त्रांच्या बरोबरीने काय लागेल, दारू गोळा लागेल, ते सगळं त्र्यंबक चक्रवर्ती पुरवायचे। आणि ब्रह्मगिरी बुवा हे जे नाव आलंय हे अभिनव भारतच्या पनवेल शाखेचे प्रमुख होते, रायगड जिल्हा, आज पनवेल जे आहे रायगड जिल्ह्यात आहे, पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यामध्ये होतं, मुंबईच्या जवळ आहे। तर पनवेलला अभिनव भारतच्या शाखेचे प्रमुख होते ब्रह्मगिरी बुवा। तर अशा पद्धतीने जे सेनापती बापट आणि अन्य लोक जे आहेत हे अभिनव भारतचे सदस्य होतेच, जसं की तुम्हाला इथे मी दिलेलं आहे, सेनापती बापट असतील, अनंत लक्ष्मण कान्हेरे असतील, हे होतेच अभिनव भारतचे सदस्य। पण स्टेट बोर्ड मध्ये ही 2-3 इन्फॉर्मेशन आहे, जसं की इब्राहिमबाईंची आहे, त्र्यंबक चक्रवर्तींची आहे, ब्रह्मगिरी बुवांच्या बद्दल नाहीये, पण मी तुम्हाला ती दिलेली आहे। मी तर इब्राहिमबाई वगैरे जे लोक आहेत ही नावं लक्षात ठेवा, इब्राहिमबाई, त्र्यंबक चक्रवर्ती आणि ब्रह्मगिरी बुवा। तर अशा पद्धतीने ही महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो। चला विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आपल्याला झालेला आहे, पण या 2 प्रश्नातून कमीत कमी आपण 3 प्रश्नाचं कंटेंट काढलेलं आहे, म्हणजे आपले प्रश्न इथे झालेले आहेत 6, कारण आपण 1 बाय 1 एक एक गोष्ट वन लाइनर नाही ठेवलेत। वन लाइनर न ठेवण्याचा हाच मोटिव्ह आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त नवनवीन माहिती मिळाली पाहिजे, हा आपला मोटिव्ह आहे। चला पटापट एकदा सेशनला लाईक करा। पुढचा प्रश्न आहे, आता हा 11वीच्या जुन्या पाठ्यपुस्तकात आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, 11वीचं जुनं पाठ्यपुस्तक सुद्धा तुमच्या
ज्याच्यामध्ये महाराष्ट्र इतिहास आहे, समाज सुधारक आहेत, 11वी पाठ्यपुस्तक जुनं, हा सुद्धा तुमच्या अभ्यासाचा भाग असला पाहिजे. तर विष्णूशास्त्री पंडित यांच्याविषयी योग्य विधान ओळखा. इंदू प्रकाश साप्ताहिकाचे ते संपादक होते. विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळ त्यांनी स्थापन केलं. विधवा विवाह हा त्यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेला ग्रंथ होता. पर्याय आहेत फक्त अब, फक्त बक, फक्त अक, सर्व योग्य. आता हा जो पर्याय आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा समाज सुधारकांच्या संदर्भात मुद्दा आहे. समाज सुधारक, समाज सुधारकांचा आपल्याला जन्मगाव माहिती पाहिजे, त्यांनी कुठला ग्रंथ लिहिला असेल तर तो ग्रंथ माहिती पाहिजे, त्यांचं कार्य काय, उल्लेखनीय कार्य, जसं आता विधवा विवाहासाठी जर यांनी काम केलेलं असेल तर ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर बघा, तर या संदर्भात काय उत्तर असेल, याचं उत्तर आहे 4, सर्वच विधानं योग्य आहे. विष्णूशास्त्री पंडित, तर विष्णूशास्त्री पंडित हे जे आहेत हे बेसिकली प्रभावित झालेले ईश्वरचंद विद्यासागर यांच्याशी. ईश्वरचंद विद्यासागर हे बंगालमधले समाजसुधारक होते आणि त्यांनी विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न केले होते आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे डलहौसीने विधवा पुनर्विवाह कायदा संमत केला होता. तर पुनर्विवाहाचा केवळ पुरस्कार करून हे विष्णूशास्त्री पंडित जे आहेत हे थांबले नाहीत, तर स्वतः त्यांनी एका विधवेशी पुनर्विवाह केला. तर असे हे विष्णूशास्त्री पंडित होते. तर इंदू प्रकाश साप्ताहिकाचे ते संपादक होतेच, बरोबर आहे. इथे मी ते लिहिलेलं आहे बघा, इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे ते संपादक होते आणि ईश्वरचंद विद्यासागर यांनी जो ग्रंथ लिहिलेला त्याचं त्यांनी भाषांतर विधवा विवाह असं मराठीमध्ये केलं. तर 1864 त्यांनी हे केलं होतं. तर विष्णूशास्त्री पंडित विधवा विवाह उत्तेजक मंडळ त्यांनी सुरू केलेलं होतं, मगाशी आपण बघितलं होतं. तर अशा पद्धतीने ही महत्वाची गोष्ट आहे, विष्णूशास्त्री पंडित अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. समाज सुधारकांवर आपल्याला दर वेळेला गट व गट कवर प्रश्न येणारच आहेत आणि स्टेट बोर्डवर आधारित प्रश्न हा आपल्या प्रिपरेशनचा भाग असलाच पाहिजे. त्याचं कारण हे आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये मिळेल, आमकाच मिळेल. ही माहिती एकतर संकलित करा किंवा मग त्या माहितीमध्ये भर काही घालता येते का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. हा प्रश्न मागच्या राज्यसेवेला विचारण्यात आलेला होता, हा सुद्धा स्टेट बोर्डमध्ये आहे. हिंदू कोड बिल मागच्या राज्यसेवेला हा प्रश्न आला होता की हिंदू कोड बिल सर्वप्रथम राव समितीने तयार केलं होतं का आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी 4 कायदे एकत्र करून तयार केलेलं हिंदू कोड बिल 55 ते 58 काळात सहमत झालं होतं का. पर्याय आहेत फक्त अ, फक्त ब, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. चला पटापट मला याचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. सेशनला जास्तीत जास्त लाईक झालं पाहिजे, सेशन विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर झालं पाहिजे. चला पटापट याचं उत्तर द्या. हिंदू कोड बिल सर्वप्रथम राव समितीने तयार केलं होतं का, बाबासाहेबांनी 4 कायदे एकत्र करून तयार केलं होतं का, तर याचं योग्य उत्तर येईल 3, दोन्ही विधानं योग्य आहे. तर आता हिंदू कोड बिल जे आहे ही अतिशय उल्लेखनीय कामगिरी बाबासाहेबांनी केलेली होती, विशेषतः महिलांसाठी हे 4ही कायदे अतिशय योग्य ठरलेले आहेत, म्हणजे असं म्हणतात ना वरदान ठरलेलं होतं. तर पारंपरिक जे हिंदू काय म्हणतात एक पुढारी जे होते काँग्रेसचे, जसं सरदार वल्लभभाई, त्यांना उजव्या विचारसरणीचे म्हणू शकतो आपण, श्री राजगोपालाचारी, सरदार वल्लभभाई पटेल, या लोकांचा या हिंदू कोडबिलला विरोध होता. मात्र पंडित नेहरू या हिंदू कोडबिलच्या बाजूने होते आणि हे जे हिंदू कोडबिल आहे ते सर्वप्रथम राव समितीने तयार केलेलं होतं, बरोबर. 1949 सर्वप्रथम राव समितीने तयार केलेलं होतं. मग आता बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये सुधारणा काय केल्या, तर बाबासाहेबांनी 4 कायदे एकत्र केले. हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा कायदा, हिंदू अज्ञान पालकत्व कायदा आणि हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा. आता यांनी काय झालं, तर महिला सबलीकरणाच्या दृष्टीने एक पाऊल आलं. कसं काय, तर हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा, उद्या समजा घटस्फोट झाला, काडीमोडाचा कायदा होताच, पण आता उद्या समजा घटस्फोट झाला तर पोटगी देण्याचा हक्क जो आहे हा जो पोटगी देण्याचा बंधनकारक असणं किंवा पोटगी मिळवण्याचा हक्क हे महिलेला मिळवून देण्यात आला. त्याचबरोबर हिंदू वारसा कायदा, आता हिंदू वारसा कायद्याने काय झालं, महिला जे आहेत या माहेरच्या संपत्तीमध्ये वारसदार ठरू शकतील किंवा तो त्यांचा हक्क आहे. हिंदू विवाह कायदा
त्या हिंदू विवाह कायद्याने विवाहाचं नोंदणीकरण किंवा तिला सासरच्या मालमत्तेमध्ये किंवा सासरच्या याच्यामध्ये इक्वल फुटिंगवर जे आहे नेऊन ठेवलेलं होतं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या हिंदू कोडबिलच्या संदर्भात आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं. तर सर्वप्रथम राव समिती होती आणि मग बाबासाहेबांनी हे हिंदू कोडबिल तयार केलं होतं. तर याला विरोध कोणाकोणाचा होता ते एक लक्षात घ्या, यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. विरोध होता सी राजगोपालाचारी, अर्थातच राजाजी सी राजगोपालाचारी, काँग्रेसचे दक्षिणेतले नेते. त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या लोकांचा याला विरोध होता. महत्वाचे नेते सांगतोय, सरदार वल्लभभाई पटेल आणि पाठिंब्यामध्ये जे आपले पंडित जवाहरलाल नेहरू हे याच्यामध्ये पाठिंब्यामध्ये होते. चला पुढच्या प्रश्नाकडे मी जातो. त्याच्या आधी पटापट सेशनला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, क्रांतिकारक चळवळी अतिशय महत्त्वपूर्ण भाग. मग अशी आपण अभिनव भारतवर प्रश्न बघितला होता. आता क्रांतिकारक चळवळी म्हटल्या की आपल्याला प्रामुख्याने जे आठवते ते अभिनव भारत संघटना आठवते. पण अभिनव भारत संघटनेच्या आधी सुद्धा काही संघटना स्थानिक पातळीला कार्यरत होत्या विद्यार्थी मित्रांनो. तर स्टेट बोर्डमध्ये ही माहिती आहे, त्याला थोडंसं मी एक प्रकारे मॉडिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर आता बघा, दोन विधान आहेत, पैकी महत्वाचं नाव आहे सिद्धनाथ काणे. हे यवतमाळच्या टिळक गुप्त मंडळाचे सदस्य होते आणि सिद्धनाथ काणे यांनी चंद्रनगरहून बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणले होते. आता आपल्या दृष्टीने चंद्रनगर मला आठवलं पाहिजे, चंद्रनगर म्हटल्यावर बंगालमधलं फ्रेंचांचं केंद्र, त्यामुळे पुन्हा एकदा बंगालशी संबंध काहीतरी जोडतोय. तर याचा पर्याय आहे फक्त अ, फक्त ब, दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य. योग्य पर्याय तीन. उत्तर तर तुम्हाला मी सांगतोय पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बंगाल आहे. तर मी जेव्हा अभिनव भारत म्हणतो तेव्हा बंगालमध्ये एक संघटना तुम्हाला आठवली पाहिजे, ती म्हणजे अनुशीलन, अनुशीलन समिती. बारिंद्र कुमार घोष, पुलीन दास ही नावं तुम्हाला आठवली पाहिजे. तर हे जे सिद्धनाथ काणे आहेत यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. तर बघा, सिद्धनाथ काणे हे यवतमाळच्या गुप्त क्रांतिकारी संघटनेचे सदस्य होते. आता बघा इथे एक महत्वपूर्ण माहिती, आर्य बांधव समाज, चापेकर क्लब, आर्य बांधव समाज, चापेकर क्लब अशा क्रांतिकारी संघटना स्थानिक पातळीला निर्माण झाल्या होत्या. आर्य बांधव समाज होता कोल्हापूरला, बरोबर, चापेकर क्लब वर्ध्याला होता आणि तसंच एक यवतमाळची गुप्त क्रांतिकारी संघटना होती टिळकवादी गुप्त मंडळ. तर सिद्धनाथ काणे हे टिळकवादी गुप्त मंडळाचे सदस्य होते असं मानलं जातं. आणि अर्थातच इथे महत्वाचं नाव येतं सेनापती बापट. तर सेनापती पांडुरंग महादेव बापट जे की अभिनव भारतचे सुद्धा सदस्य होते. सेनापती बापट हे लंडनला गेले होते आणि तिथे इंडिया हाऊसमध्ये ते अभिनव भारत या संघटनेचे सदस्य बनले. तर सेनापती बापटांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी भारतात पाठवलेलं. का? बॉम्ब बनवण्याचं जे काही तुम्हाला शिक्षण मिळालेलं आहे ते भारतातल्या युवकांना द्या. मग हे सेनापती बापट आले होते बंगालमध्ये आणि ते अनुशीलन समितीला जे आहे ते प्रशिक्षण देत होते आणि बॉम्ब बनवण्याचं कार्य चालू होतं कलकत्त्याच्या माणिकटोळा या भागामध्ये. कलकत्त्याला जो माणिकटोळा भाग आहे या ठिकाणी बॉम्ब बनवण्याचं कार्य चालू होतं. पण पोलिसांना याचा सुगावा लागला, अनुशीलन समितीच्या अनेक लोकांना अटक झाली, मात्र सेनापती बापट जे आहेत ते यामधून निसटून जाण्यामध्ये यशस्वी ठरले होते. मात्र बारिंद्र कुमार घोष हे पकडले गेले होते. तर सिद्धनाथ काणे हे सुद्धा बारिंद्र कुमार घोष यांच्या अनुशीलन समितीशी संबंध ठेवून होते आणि चंद्रनगर या ठिकाणून त्यांनी चंद्रनगरला फ्रेंचांचं वर्चस्व होतं, त्यामुळे इंग्रजीश विरोधी इंग्रजांच्या विरुद्ध काम करणाऱ्या क्रांतिकारक संघटना चंद्रनगरमध्ये कार्यरत होत्या, तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे संबंध होते. तर हे अशा पद्धतीने गोष्टी तुमच्यापुढे मांडलेल्या आहेत. बघा, गोल गोष्टी आहेत. टिळक टिळकांचे समर्थक सेनापती बापट होतेच पण पुढे जाऊन ते सावरकरांचे समर्थक झाले. मग टिळक यांचे काही समर्थक होते ज्यांचा क्रांतिकार्यावर विश्वास होता ते टिळकवादी गुप्त मंडळ काढतात. सिद्धनाथ काणे त्या टिळकवादी गुप्त मंडळाचे सदस्य होतात. परत अनुशीलन समिती आहेच, अनुशीलन समितीशी यांचा संबंध येतो. तर अशा पद्धतीने गोष्टी रिलेटेड आहेत विद्यार्थी मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. चला पुढे जाऊयात आपण.
तर आत्तापर्यंत तुम्हाला सेशनला चांगल्या पद्धतीने मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, तर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, सेशनला जास्तीत जास्त लाईक करा, सेशनला जास्तीत जास्त शेअर करा. चला पुढचा प्रश्न मी घेतोय. पुढचा प्रश्न आहे राजबिहारी बोस यांनी इंडिया इंडिपेंडन्स लीग स्थापन केली होती का, आणि कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने आझाद हिंद फौज राजबिहारी बोस यांनी निर्माण केली का? पर्याय आहेत फक्त अ, फक्त ब, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. उत्तर आहे तीन, दोन्ही विधान योग्य. आता कॅप्टन मोहन सिंग हे एक नाव आहे आणि राजबिहारी बोस हे दुसरं नाव आहे, आणि याला तिसरं नाव ऍड होईल नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण राजबिहारी बोस यांच्याबद्दल बोलूया. तर हे जे राजबिहारी बोस आहेत हे बंगालमधले एक क्रांतिकारक होते. त्यांनी आणि पंजाबमधल्या क्रांतिकारकांनी मिळून, पंजाब आणि बंगालमधल्या काही क्रांतिकारकांनी मिळून लॉर्ड हार्डिंग याच्यावर 1911 बॉम्ब टाकण्याचं ठरवलेलं. का? तर त्यावेळेला तो राजधानी दिल्लीला नेणार होता. दिल्लीला राजधानी घोषित झालेली, एक मोठा कार्यक्रम होणार होता, दिल्लीला राजधानी घोषित झाली होती. तर बसंत कुमार आणि राजबिहारी घोष या दोन व्यक्तींनी जे आहे या हार्डिंगवर बॉम्ब फेकला, बसंत कुमार आणि राजबिहारी. आणि यामध्ये जे आहे लॉर्ड हार्डिंग जखमी झाला, याच्यात बसंत कुमार यांना अटक झाली. आणि हा जो खटला होता, हा खटला होता दिल्ली खटला. तर दिल्ली खटल्यामध्ये राजबिहारी बोस आरोपी होते, बसंत कुमार आणि अजून चार लोक होते त्यांना फाशी झाली. पण राजबिहारी बोस मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाहीत, ते जपानला पवननाथ टागोर या नावाने निसटले, पासपोर्ट बनवला, पवननाथ टागोर या नावाने जपानला गेले. आणि जपानला त्यांनी स्वराज्याच्या संदर्भात जे आहे जागृती केली, आणि तिथे त्यांनी हिंद स्वराज्य लीग स्थापन केली होती. आता झालं होतं असं की अनेक भारतीय सैनिकांना ब्रिटिश लोक जे आहेत, ब्रिटिश लष्करामध्ये होते भारतीय सैनिक, तर त्यांना वेगवेगळ्या देशात लढायला न्यायचे. तर असंच पूर्वेकडे ज्या ब्रिटिशांच्या वसाहती होत्या, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, तर जपान विरुद्ध, जपान दुसऱ्या महायुद्धात जे आहे हे इंग्रजांच्या विरुद्ध लढत होतं. इटली, जपान, जर्मनी हे तिघं होते, आणि दुसरीकडे इंग्लंड, फ्रान्स होते. तर अशा वेळेला जे आहे महत्त्वाची गोष्ट काय झाली की पूर्व आशियामध्ये ब्रिटिशांचा जो आहे तो पराभव होत होता. पूर्व आशियामध्ये ब्रिटिशांचा पराभव होत होता. तर अशा वेळेला काय झालं, पूर्व आशियामध्ये ब्रिटिशांचा पराभव होत होता तर ब्रिटिशांनी गोऱ्या सैनिकांना बाहेर काढलं आणि भारतीय सैनिकांना तिथे लढायला ठेवलं. तर या सैनिकांमध्ये कॅप्टन मोहन सिंग यांनी काय केलं, या सैनिकांमधून जे आहे युद्ध कैदी होते हे जपानने पकडलेले होते, तर या सैनिकांमध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याची उमेद निर्माण केली आणि एक फौज निर्माण केली होती. तिला आझाद हिंद फौज असं नाव योग्य म्हणता येणार नाही, पण एक फौज त्यांनी निर्माण केली. आणि पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस आल्यानंतर कॅप्टन मोहन सिंग आणि राजबिहारी बोस यांनी याचं नेतृत्व दिलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे. तर अशा पद्धतीने कॅप्टन मोहन सिंग आणि राजबिहारी बोस ही दोन्ही नावं अतिशय अतिशय महत्वाची आहेत. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो सेशनला पटापट एकदा लाईक करा. पुढचा प्रश्न मी घेतोय, चले जाओ चळवळ, किंवा याला मी म्हणू शकतो छोडो भारत, काही तुम्ही घ्या, चले जाओ किंवा छोडो भारत. 1942 ही चळवळ झाली होती आणि त्यांचे जिल्हे म्हणजे या चले जाओ चळवळीमध्ये काहीतरी महत्वाच्या घटना घडल्या असतील. ते यावली अमरावती, उंबरगाव ठाणे, चिमूर चंद्रपूर, चिमटाणे नंदुरबार, अ ब ब क अ ड आणि सर्व योग्य. तर अशा पद्धतीने जे आहे आपल्याला योग्य जोड्या ओळखायच्या आहेत, योग्य जोड्या. तर काय असू शकेल विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर, नीट बघा प्रश्न, बघा प्रश्नाकडे. तो जो चले जाओ चळवळ ही पण स्टेट बोर्डमधली माहिती यावली असेल किंवा अन्य गोष्टी. तर जे आहे या ठिकाणी जे आहे सर्वच विधान योग्य. येस, सर्वच विधान योग्य. तर यावली इथला जो सत्याग्रह आहे किंवा यावलीचा संघर्ष विशेष गाजलेला, कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली यावलीचा उद्रेक झाला, छोडो भारत चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शनं झाली, चिमूर चंद्रपूर इथे सुद्धा निदर्शनं झाली. उंबरगाव जे आहे हे आजच्या गुजरातमध्ये आहे, पण त्यावेळेच्या ठाणे जिल्ह्यामध्ये होतं.
आणि खानदेशमध्ये विशेष गाजलं ते म्हणजे चिमटाणे, धुळे नंदुरबार रस्ता या ठिकाणी जे चिमटाणे होतं तिथे खजिना लुटला होता आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली यावली येथे मोठ्या प्रमाणावर चळवळ झाली होती। तर यावलीचा उद्रेक ही गोष्ट मोठ्या प्रमाणावर गाजली होती, तुकडोजी महाराज यांचं विशेष असं योगदान आहे। ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात, पण जाण्याआधी सेशनला लाईक शेअर करणं आवश्यक आहे। आता बाकी स्वातंत्र्य चळवळींच्या मध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम हा एक महत्त्वाचा किस्सा आहे। हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार कोण असा जर मी प्रश्न विचारला तर ऑब्व्हियसली तुम्ही मला उत्तर द्याल स्वामी रामानंद तीर्थ, त्याच्यात काहीच चूक नाही, त्यांना शिल्पकार आपण म्हणतो। पण आता ही जी हैदराबाद मुक्ती संग्रामाची चळवळ होती म्हणजे जे ऑपरेशन पोलो झालं होतं आणि नंतर मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणून आपण साजरा करतो, पण त्याच्या आधी कशा पद्धतीने हैदराबादमध्ये राजकीय चळवळी सुरू झाल्या होत्या? अविधान आहे 1921 आंध्र जनसंघम स्थापन झाली, ब हैदराबाद स्टेट काँग्रेस 1938 स्थापन करण्यात आली। पर्याय आहेत फक्त अ फक्त ब, दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य। चला मला पटापट याचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर 3 आहे, पण इथे महत्वाची गोष्ट काय आहे, मुळामध्ये हैदराबादचा लढा जो आहे हा सांस्कृतिक लढा म्हणून सुरुवात झाली होती। म्हणजे आंध्र जनसंगम का स्थापन झालं ते आपण बघूया। तर आता सर्वप्रथम हैदराबादच्या संदर्भात महत्वाच्या गोष्टी, हैदराबाद या संस्थानामध्ये प्रामुख्याने 3 भाषिक लोक होते, मराठी, कन्नड आणि तेलुगू, हे 3 भाषिक लोक होते आणि छोट्या प्रमाणामध्ये उर्दू भाषिक लोक होते, म्हणजे एक प्रकारे आपल्याला म्हणता येईल अल्पसंख्य उर्दू भाषिक लोक होते। पण असं असून सुद्धा उर्दू भाषेची सक्ती मोठ्या प्रमाणावर संस्थानामध्ये होत होती आणि त्याच्या विरुद्ध म्हणून जे आहे 1921 आंध्र जनसंगम ही संस्था स्थापन झाली। म्हणजे तेलुगू साहित्याला जास्तीत जास्त पद्धतीने जे आहे प्रोत्साहन द्यावं आणि उर्दूची सक्ती नसावी म्हणून आंध्र जनसंगम सुरू झालं होतं। मग त्यानंतर कन्नड परिषद ही सुरू झाली आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्र परिषद स्थापन झाली। महाराष्ट्र परिषद, कन्नड परिषद, आंध्र जनसंगम अशा 3 भाषिकांच्या वेगवेगळ्या संघटना स्थापन झाल्या। महाराष्ट्र परिषद 1937 स्थापन झाली आणि इथे महत्त्वाची गोष्ट आहे, महाराष्ट्र परिषदेचं पहिलं अधिवेशन कुठे झालं, तर ते झालं परतूर जालन्याला। कुठे झालं? परतूर जालन्याला। ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, याकडे इग्नोर करायचं नाही। मग आता महत्त्वाचा मुद्दा आला, हे सगळं सांस्कृतिक होतं, त्याच वेळेला या तिघांनाही असं वाटू लागलं की आपण एकत्र यावं आणि त्याच वेळेला काँग्रेस एकंदरीत मोठ्या प्रमाणावर काम करतो। पण आता प्रॉब्लेम असा होता, गांधीजींचं आणि अन्य काँग्रेस नेत्यांचं म्हणणं असं होतं की संस्थानामध्ये जी प्रजा आहे ती तांत्रिकदृष्ट्या भारताची प्रजा नाही, ती कोणाची आहे, संस्थानाची म्हणजे निजामाची। मग अशा वेळेला आपल्याला काँग्रेसच्या नावाने काही करता येणार नाही, तर म्हणून तिकडे असा पर्याय त्यांनी शोधून काढला की आपण हैदराबाद स्टेट काँग्रेस अशी एक हैदराबादमधली काँग्रेस स्थापन करूया। म्हणून हैदराबाद स्टेट काँग्रेस ही तीनही या ज्या सांस्कृतिक संघटना आहेत त्या एकत्र आल्या आणि हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापन करण्याची त्यांनी घोषणा केली 1938, अर्थातच स्वामी रामानंद तीर्थ याच्यात आघाडीवर। पण इथे परत एक मुद्दा आला की स्थापन होण्यापूर्वीच निजामाने त्यांच्यावर बंदी घातली आणि म्हणून मग त्यांनी सत्याग्रह सुरू केलेला होता आणि तिथून ही चळवळ सुरू झाली आणि मग मोठ्या प्रमाणावर याच्यावर लोकांनी बलिदान दिलं, मरजाकारांनी अनवनित अत्याचार केले, हे सगळं आपण बघितलेलं आहे किंवा आपण बघूच पुढे। तर अशा पद्धतीने सांस्कृतिक लढा सुरू झाला होता आणि तो हळूहळू राजकीयदृष्ट्या परावर्तित झाला। तर अशा पद्धतीने ही एकंदरीत हैदराबाद मुक्ती संग्रामाची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सेशन आवडतंय, तुम्ही सेशनला लाईक करा तर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सेशन जास्तीत जास्त शेअर करा। ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय आणि हा सुद्धा स्टेट बोर्डमधला प्रश्न आहे आणि जे स्टेट बोर्ड मधले टेबल्स असतात, चार्ट्स असतात, ते अतिशय महत्वाचे असतात। तर बघा आता छोडो भारत आंदोलन जे 1942 आपण बघितलं, त्याच्यामध्ये जे भूमिगत नेते होते ते वेगवेगळ्या टोपणनावांनी कार्यरत होते, तर टोपणनाव आणि नेते यांच्या योग्य जोड्या ओळखा, सुचेता कृपलानी दादी, अरुणा असफअली, इमाम एस एम जोशी, इमाम अली। पर्याय दिलेले तुम्हाला फक्त अ ब, फक्त ब क,
फक्त अ क सर्व योग्य. चला मला पटापट याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आता आहे असं विद्यार्थी मित्रांनो की जी 8 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट या दोन तारखा महत्वाच्या आहेत. 8 ऑगस्ट 1942 मुंबईला काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं. या अधिवेशनात छोडो भारत असा ठराव किंवा चले जाव असा ठराव मांडण्यात आला. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद. 8 ऑगस्टला ज्या वेळेला अधिवेशन झालं त्याच्या नंतर 9 ऑगस्टच्या मध्यरात्री काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाली. गांधीजी, पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, नेहरू, जेवढे नेते होते सगळ्यांना अटक झाली. मग आता काँग्रेसचं नेतृत्व ऑब्व्हियसली आलं दुसऱ्या फळीतल्या तरुण नेत्यांकडे. त्याच्यामध्ये सुचेता कृपलानी, अरुणा असफ अली, जयप्रकाश नारायण, साने गुरुजी, एस एम जोशी असे अनेक लोक होते. आता या नेत्यांनी काय ठरवलं की आपण आता उघडपणे जर चळवळ चालवली तर ऑब्व्हियसली ब्रिटिश सरकार आपल्याला अटक करणार आहे. मग हे लोक सगळे भूमिगत झाले. तर भूमिगत चळवळ हा एक महत्वाचा मुद्दा त्या छोडो भारत चळवळीमध्ये उदयास आलेला. भूमिगत राहायचं तो पण नावं घेऊन, तर हे सर्व योग्य आहे. तर आता वन बाय वन बघूयात. आता बघा, सुचेता कृपलानींनी काय नाव घेतलेलं? त्यांनी नाव घेतलेलं दादी. सुचेता कृपलानींनी काय नाव घेतलेलं? दादी. अरुणा असफ अली, अरुणा असफ अली का महत्वाचे आहेत? 9 ऑगस्टला त्यांनी ऑगस्ट क्रांती मैदानावर तिरंगा फडकवला होता. अटक झाली तर 9 ऑगस्टला ऑगस्ट क्रांती मैदान म्हणजे त्याला गोवालिया टँक मैदान म्हणतात, त्याच्यावर तिरंगा फडकवला म्हणून 9 ऑगस्ट ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो. एस एम जोशी हे आहेत श्रीधर महादेव जोशी, ज्यांनी पुण्याच्या पर्वती मंदिर सत्याग्रहामध्ये सहभाग घेतलेला. तर श्रीधर महादेव जोशींनी काय टोपण नाव घेतलेलं? इमाम अली. आणि राम मनोहर लोहियांचं नाव होतं डॉक्टर. राम मनोहर लोहियांचं नाव काय होतं? डॉक्टर. चला कळलं इथपर्यंत? चला पुढे जाऊयात, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. चुकीची जोडी ओळखा. गोवा मुक्ती संग्राम मोहन रानडे, टी बी कुन्ना. काश्मीर शेख अब्दुल्ला, पद्दुचेरी व्ही सुबैया. चुकीची जोडी ओळखा. फक्त अ ब, फक्त ब क, फक्त अ क सर्व योग्य. आता हैदराबाद, जुनागड आणि काश्मीर ही तीन संस्थानं बाकी होती. पैकी हैदराबादचं आपण बघितलेलं आहे. जुनागड आणि काश्मीर यांच्या व्यतिरिक्त पद्दुचेरीचा पण महत्वाचा हिस्सा होता. पद्दुचेरी म्हणजे पॉंडिचेरी. पॉंडिचेरी त्यावेळेला फ्रेंचांचं मुख्यालय होतं. तर चंद्रनगर आणि पॉंडिचेरी ही दोन फ्रेंचांची भारतातल्या वसाती होत्या. आणि गोवा ऑब्व्हियसली पोर्तुगीजांचं होतं. आणि गोव्याला भरपूर वेळ लागलेला. 1961 पर्यंत गोवा जे आहे हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. तर ही सर्वच विधानं योग्य आहे. तर आता सर्वप्रथम मी तुम्हाला पद्दुचेरीचं सांगतो, मग आपण गोव्यामध्ये बघूया. सर्वप्रथम पद्दुचेरी आणि चंद्रनगर ही जी दोन केंद्र होती ही फ्रेंचांच्या आधिपत्याखाली होती. तर व्ही सुबैया हे महत्वाचे कामगार नेते होते. आणि व्ही सुबैयांनी फ्रेंच सत्तेविरुद्ध आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पुढे 1948 मध्ये फ्रेंच आणि भारत यांच्यात करार झाला आणि हे प्रदेश भारतात विलीन झाले. आता गोवा मुक्ती संग्राम. गोवा मुक्ती संग्रामामध्ये दोन प्रवाह होते. एक होते मोहन रानडे, हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि ते नोकरीनिमित्त गोव्याला गेलेले. तर त्यांनी आझाद गोमंतक दल या संघटनेच्या माध्यमातून जे आहे सशस्त्र लढा देण्याचा प्रयत्न केलेला, आझाद गोमंतक दल. तर मोहन रानडेंचं याच्यामध्ये विशेष योगदान आहे. त्यांना शिक्षा पण झालेली पोर्तुगीज सरकारने, त्यांना अटक केलेली. आणि टी बी कुन्ना, तर हे जे टी बी कुन्ना होते हे कोण होते? टी बी कुन्ना हे गोवा स्टेट काँग्रेस, जसे हैदराबाद स्टेट काँग्रेस होती तसे गोवा स्टेट काँग्रेसचे प्रमुख नेते होते. तर यांनी सनदेशीर मार्गाने सत्याग्रह करण्याचा प्रयत्न केलेला. तर टी बी कुन्ना आणि मोहन रानडे हे दोन नावं महत्वाची आहेत. आत्ताच विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवेची पूर्वपरीक्षे झाली, त्याच्यामध्ये लॉरा डिसुजा अशी पूर्णपणे नावं होती, साने गुरुजी, हिरवे गुरुजी. तर त्याच्या संदर्भात सुद्धा मी राज्यसेवा अनालिसिस हे तुम्ही सर्व आपल्या यूट्यूब चॅनलला शोधा व्हिडिओजमध्ये, ते तुम्हाला ही परिपूर्ण माहिती मिळेल. तर हे झालं गोव्याचं. आता राहिलंय कुठलं? आता राहिलंय काश्मीरचं. तर आता काश्मीर, आता हा जो मॅप दिसतोय तुम्हाला, ईस्ट पाकिस्तान म्हणजे आजचं बांगलादेश, हे 71 पर्यंत जे आहे हे पाकिस्तानचा भाग होतं. तर त्याला म्हणायचे पूर्व पाकिस्तान. आणि हा जो काश्मीरचा हिस्सा आहे हे पाकिस्तानला लागून होतं, तुम्हाला माहिती आहे, मुस्लिम बहुसंख्याक राज्य होतं. आणि पाकिस्तान आणि मुस्लिम लीग यांचं असं म्हणणं होतं की पाकिस्तान हे काश्मीरशिवाय अपूर्ण आहे. हा महत्वाचा मुद्दा, पाकिस्तान हे काश्मीरशिवाय अपूर्ण आहे असं पाकिस्तान आणि जिन्ना आणि मुस्लिम लीग यांचं मत होतं. तर आता झालं होतं असं की 1846 पासून डोगरा हे राजघराणं होतं. डोगरा हे राजघराणं होतं आणि त्यातला गुलाब सिंग
हा राजा होता। स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 47 आधी गुलाबसिंगांचा वंशज होता हरिसिंग। हरिसिंग हा काश्मीरचा राजा होता आणि त्याच्या काळात सत्तेचं केंद्रीकरण झालं होतं। सामान्य हिंदू किंवा मुस्लिम जनतेला सत्तेत वाटा नव्हता आणि शेख अब्दुल्ला यांनी नॅशनल कॉन्फरन्स ही संघटना काश्मीरमध्ये स्थापन केलेली होती। आणि हे शेख अब्दुल्ला जे आहेत ही अखिल भारतीय प्रजा परिषद सगळ्या संस्थानांनी एकत्र येऊन जी स्थापन केलेली प्रजा परिषद त्या प्रजा परिषदेची सुद्धा संबंधित होते। तर एकंदरीतच यांचं एकंदरीत काम असं होतं की त्यांनी हरिसिंगांच्या विरुद्ध छोडो काश्मीर चळवळ सुद्धा सुरू केलेली हरिसिंगांच्या विरुद्ध 47 आणि त्याला सर्वसामान्य हिंदूंचा देखील पाठिंबा मिळाला। आणि या काळातच ते नेहरू आणि काँग्रेसच्या जवळ आले आणि त्यांचं मत होतं की काश्मीर संस्थान एकतर भारतात विलीन करा किंवा स्वतंत्र राहा, पण पाकिस्तानमध्ये मात्र कुठल्या परिस्थितीत विलीन झालं नाही पाहिजे। शेख अब्दुल्लांची भूमिका होती काश्मीर संस्थान भारतात किंवा स्वतंत्र राहा पण पाकिस्तानमध्ये नको, अशी भूमिका त्यांनी मांडलेली होती। तर अशा पद्धतीने हे शेख अब्दुल्लांचं योगदान आहे। तर सुबैया, शेख अब्दुल्ला, मोहन रानडे आणि टी बी कुन्ना, गोवा मोहन रानडे, सुबैया पद्दुचेरी म्हणजे त्यावेळेचं पाँडिचेरी आणि काश्मीरचा आहे शेख अब्दुल्ला। तर अशा पद्धतीने ही सगळी संस्थानी संदर्भातली गोष्ट आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या पद्धतीने आपण स्टेट बोर्डचं अनालिसिस केलंय तशीच आपण स्टेट बोर्डची विश्लेषण आणि एमसीक्यू सराव बॅच 29 ऑगस्ट पासून सुरू करूयात, 11 ते 2 या वेळामध्ये 29 ऑगस्ट पासून ही बॅच सुरू करतोय। याच्यामध्ये आपण 90+ लाईव्ह क्लासेस घेणार आहोत, रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत 1 वर्षापर्यंत। आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार काठिण्य पातळीनुसार तुम्हाला मार्गदर्शन मिळेल। याची फी फक्त 1171 रुपये आहे। Y325 कोड वापरा, फक्त 1171 मध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध होईल। तर ही जरूर बॅच जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय तुम्हाला फायदेशीर अशी बॅच ठरणार आहे। तर ही स्टेट बोर्डची बॅच जी आहे ही अतिशय तुम्हाला फायद्याची आहे, जरूर या संदर्भात विचार करा। Y325 कोड वापरून 1171 मध्ये मिळेल। adda247.com या वेबसाईटच्या किंवा ऍपच्या माध्यमातून ही बॅच मिळवू शकता। किंवा मग तुम्हाला क्रांती ही ग्रुप सीची विशेष बॅच कंबाईनच्या दृष्टीने ही तुम्हाला मिळेल। 1 ऑगस्ट पासून याची सुरुवात होईल, झालेली आहे म्हणजे ऑलरेडी। 6 ते 9 या वेळामध्ये ही बॅच आहे। याच्यामध्ये सुद्धा टॉपिक निहाय PYQ, आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार मार्गदर्शन, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड। आपल्या सगळ्या बॅचचं वैशिष्ट्य आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड। तर तुम्हाला एखादा क्लास बुडला तरी तुम्हाला रेकॉर्डेड सेशन करता येईल। Y325 कोड वापरून 1171 मध्ये ही बॅच मिळवा। त्याचबरोबर मराठी व्याकरणाचं ईबुक आहे, अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे। आणि टेक्निकल सर्व्हिसेसच्या संदर्भात 1952 मध्ये आपण बॅच सुरू करतोय 12 सप्टेंबर पासून, सकाळी 10 ते 12, दुपारी 1 ते 4, दोन स्लॉट मध्ये ही बॅच असेल। 140+ लाईव्ह क्लासेस आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास। तर जे विद्यार्थी मित्र तांत्रिक सेवा, त्याच्यामध्ये वनसेवा आहे, त्याचबरोबर जी इंजिनिअरिंग सेवा आहे, अभियांत्रिकी सेवा, अशा ज्या सेवा आहेत, कृषी सेवा, या परीक्षांची तयारी करत असाल ही बॅच तुम्हाला उपलब्ध आहे। सगळे विषय तुमचे कव्हर केले जातील। या बॅचमध्ये मी इंग्रजी घेणार आहे आणि त्याचबरोबर चालू घडामोडी, त्याचबरोबर मराठी ऋषाली मॅडम घेतील, गणेश सर अंकगणित बुद्धिमत्ता, गणेश सर बुद्धिमत्ता अंकगणित प्रदीप सर, रोहिणी मॅडम सायन्स, जॉग्राफी दीपक सर, अशा पद्धतीने ही बॅच असेल। तर Y325 कोड वापरा, फक्त 1952 मध्ये ही बॅच मिळवा तुम्ही। आणि वेगवेगळ्या परीक्षांसाठी महाराष्ट्र महापॅक जो आहे हा अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे आणि सध्या याची डबल व्हॅलिडिटी चालू आहे, म्हणजे किती, 24 महिने। नॉर्मली असते 12 महिने, ती तुम्हाला 24 महिन्याची व्हॅलिडिटी मिळेल। एकदा ऍडमिशन घ्या आणि वर्षभरात जेवढ्या बॅचेस होता त्या तुम्हाला फक्त 2271 मध्ये। आणि आता सध्या आहे डबल व्हॅलिडिटी, म्हणजे जेवढे लाईव्ह क्लासेस आपले होतील, आता MPSC आपल्याकडे किती बॅचेस बघा, राज्यसेवा, गट ब, गट क, त्याच्यानंतर तांत्रिक सेवा, त्याशिवाय स्टेट बोर्ड, PSI मेन्सची बॅच पण आपण सुरू करणार आहोत जेव्हा येईल तेव्हा। तर अशा जेवढ्या बॅचेस आहेत किंवा इतर स्पर्धा परीक्षा जशा आहेत, जसं PCMC बॅच आहे, PMC बॅच आहे, तर तुम्ही एकदाच महापॅक घ्या। 2271 मध्ये हा महापॅक उपलब्ध आहे, तर जरूर या संदर्भात विचार करा। आणि डबल व्हॅलिडिटी आहे याची। आणि Adda247च्या वतीने 1 डे फ्लॅश सेल आहे, 17% ऑफ प्लस डबल व्हॅलिडिटी महापॅकवर आणि टेस्ट पॅकवर। तेच तुम्हाला सांगतोय, महापॅकसाठी आजच्या दिवसासाठी ऑफर आहे। तर Y325 कोड वापरा आणि 2271 मध्ये महापॅक मिळवा। Adda247 चॅनलला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं ॲप अजूनही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा।
त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि आपल्या या सेशनला बघितल्याबद्दल धन्यवाद. सेशनला लाईक करा, विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो.